FIR रजिस्टर झाल्या FIR नंबर 26-2018 FIR रजिस्टर झाल्या वेर्णा पोलीस स्टेशन. सेकेंड झाल्या पण ती NC झाली असा. सो तिजेर आम्ही पुढे वयतली, स्टेप पुढे उखलतली, पण सध्या पहिली FIR रजिस्टर झाली असेल. FIR कॉपी आज मिकी पाचाचो बॅकग्राऊंड किती असा आणि त्याने पहिली किती केला आणि ते सुटून त्याने बरे आपले करिअर जाऊचे म्हणून त्याचं किती तरी बरे शिकून तो बाहेर आयला. आणि असे तिचे म्हणणे आहे की आपण आपल्या एका फ्रेंडाक किती तरी प्रॉब्लेम झाला, मेजर प्रॉब्लेम झाला म्हणून आपण डावून दवून सगळे लॉस तोडून तो बीचा वरसून गेलो. पण बीचा वरसून जेव्हा तो लॉस तोडता आणि पुढे वयता त्यांना ते आपले संभ्रम म्हाका दिसता खंय तरी विसरून गेलो, तो आपले मानसिक संतुलन खंय तरी विसरलो तो की बाबा थंयसर लोकांचे पटापाणी अशें कितें आसा, थंयसर लोक खेळटात, ल्हान भुरगीं खेळटात, फॉरनर्स आसतात, जो जायते लोक आसता आपल्या पटापाण्याक लागून येतात. पण इतके असून सुद्धा तो पुढे वचत असा, पुढे वचत असा. आणि तिथूनसून त्याने एक स्टेटमेंट काढलं की आपण आपल्या फ्रेंडाक लागून धावतात. जे आयज आमचे गोंयचे यूथ असा, जे जाणटे झाले ते आयज इतक्यापर्यंत वचून जर आपल्या अजून सुद्धा तीच जर गुंडागिरी चलयता जाल्यार यूथ आहा त्यांच्यानी खरेंच जागृत जावचे की असल्या गुंडा वांगडा आमच्या युथांनी बळी पडचे. गुंडगिराक म्हटलं की तो मारपाक हांगा येयला म्हणून आमकां तरी अशें फील जाता की ते गुंडागिरी झालेले बरी, कित्याक तेजो क्रिमिनल बॅकग्राऊंड जर पळोवशीत जाल्यार तेजो गुंडच म्हणून दिसता, सगळे पब्लिसिटी सगळ्या लोकांक खबर आसा. त्या प्रमाणे असल्या मनशांक आयज खंय तरी असलेल्या जाग्याचेर बसोवपाची परत गरज आसा. ना आमी जर तांकां सपोर्ट करना, ह्या युथांक जर आयचे सपोर्ट करना जाल्यार हे यूथ फ्युचरांत कितें करतले. तेणें आनी एक स्टेटमेंट केल्लो आसा की हो पोर्तुगीज नॅशनेलिटी आहा म्हणजे, सो तेजी आवय इंडियन आसा, तेजे कडेन OCI आसा, म्हणजे तो पयली गोंयकार, पयली इंडियन तो. ना जाल्यार तेणें चॅक करचें की तो खरोच तो OCIच्या हितून आसा मेंबर काय ना तो. आनी जर नॅशनेलिटी तेज्या आवयची इंडियन आसा, पयली ती आवय आवय म्हटल्या तिका, आणि तेका खबर असा की आपल्या धंद्याचेर, आपल्या आवयच्या धंद्याचेर पोटाचेर पाय धरून तो फुडें वयता जाल्यार खंयचोय भुरगो धांवतलो त्याच्या जाग्यार कोणूय असल्यार धांवतलोच, कित्याक सांग एक खंय तरी तो क्रायम करता आनी ते कळ्ळो न्ही दुनियेक म्हणून. आणि आवयक जर आयज इतके जर तो सांगता की आवयक आपूण गाळयो सोवल्यो, आयज तुवें तेका गाळ सोवली कितें आनी आवयक गाळ सोवलें कितें, एकूच जालें न्हू, शेवटी तिजोच चेडो तो. आनी तें जर तेका कळना जाल्यार तेका सांग ते कितें स्टेटमेंट दिता न्हू, ते सगळें प्रूव कर म्हणून सांग. तेज्या उपरांत आमी पळय. थँक्यू सर. बरी स्ट्रॉंग अशी एक्शन जावची की असली एक्टिविटी परत कोणूच तो व्हडलो आसूं धाकटो आसूं कोणूच करूंक जायना. आनी करता आसतना ताका हो उगडास येवपाक जाय, एखाद एक्स मिनिस्टरान जी एक्टिविटी केल्ली ताका कितें शिक्षा जाल्ली हो उगडास येवपाक जाय, म्हणून हेजेर एक बरी कठोर अशी कारवाई जावप हो आमचो एक स्ट्रॉंग डिमांड आहा. आनी जर हो जालो ना जाल्यार आमी गोंय उठोवन घालतले, प्रत्येकाक सांगतले न्याय मागा. सी एग्जॅक्टली वॉट इज गोईंग रॉंग एन द video is the proof of everything which my son, he was brave enough to take the video from the start till the end. And the police are on the beach, they are the proof. Whoever has done the duty on the beach, they are the proof, and the postcard. They are the proof to us exactly which car went over the parachute. And it's a loss. And it's the duty of the tourism minister to see about it, because we are getting license. It's not without license we are operating. If we don't get a help from the tourism minister, from where are we going to shout for a help? We need a help, and this is a loss which we have gone through. And the ex tourism minister which I have done, he was ex tourism minister, he knows exactly what is about the water sports and not to use the vehicle on the beach. He should know the rules and regulation of the beach when he was the ex tourism minister. Does he know about it when the operation was there on the, is the operation is there on the beach or not? Does he know about it or he doesn't know? Or he just has to use his vehicle and make a loss for people of the lives? It's not only Indian, it's foreigners, everyone. If he goes full speed, what is going to happen? And who's going to see all this? Who's going to give the guarantee of people's life? What is going to happen? Is anyone there to shout out?